तर जवळपास म्हणजे 10 ते 12 लोकांनी पाठिंबा देण्यासाठी आले, पण आज मी पहिल्यांदा वक्तव्य केलं की माझ्याकडे 4 ट्रॅव्हल्स आहेत, 10 ची इच्छा जर असेल तर डिझेल भरून तुम्ही आझाद मैदान आतापर्यंत एवढी हिंमत आम्हाला राज्य शासन अजून किती बलिदान मागते आहे तेच कळत नाही। एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण झाल्यास त्याचा फायदा सर्वसामान्य प्रवासी जनतेला सुद्धा होणार। विलीनीकरण झाल्याने 17% प्रवासी कर, डिझेल कर, टोल टॅक्स कर अशा अनेक करातून एसटीला सूट मिळेल व एसटीचे अब्जावधी रुपये वाचतील आणि त्यामुळे तिकिटांचे दर कमी होऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल। त्याचप्रमाणे अनेक सोयी सुविधा जसे चांगल्या गाड्या, महिला व शाळकरी मुलांना सुरक्षितता व सर्व सुरक्षित प्रवास अशा सुविधा उपलब्ध होतील। तरी सर्व प्रवासी जनतेने आम्हा कर्मचाऱ्यांना संपाला तसेच आमच्या मागणीला पाठिंबा देऊन सहकार्य करावे, तसेच आमच्या सोबत वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून शासन माझे नाव यशवंतराव आम्ही 6 मध्यरात्रीपासून 7 तारखेपर्यंत आमचा उरूळ डेपो आम्ही बंद केलेला आहे। म्हणून आमची एकच मागणी आहे राज्य शासनाकडे की आमचं एसटी महामंडळ हे राज्य शासनाच्या पगार दिवसातून पगार आपण एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात यावं। त्यानंतर आमचा तो एकच मेन मुद्दा आहे सर, त्या मुद्द्यावर आम्ही काम आहोत। इथपर्यंत आम्हाला विलीनीकरण राज्य शासनात सरकार करून नाही घेणार, इथपर्यंत आम्ही की संप माघार घेणार नाही। आमचा संप अधिक भरपूर दिवस चालणार आहे आणि आज आमच्या महाराष्ट्रात जवळपास म्हणजे 38 आत्महत्या झालेल्या आहे आर्थिक परिस्थितीमुळे, पगार कमी असल्यामुळे। पण आमच्या एस टी कर्मचाऱ्यांना जवळपास 15, 18, 20, 22 हजार असेच पगार आहे आणि जे आपण लोन काढतो पटू काढून आमच्या आधी फक्त 8 ते 10 हजार 10-12 हजार असेच पगार येतात। 80-90% लोकांच्या आधी वेळात आपला घर खर्च चालवणं, शिक्षण खर्च मुलांचा आणि आईवडिलांचे थोडे बघणं, सेवा करणं हे तर होतच नाही। आणि एस टीचे सर्वच कर्मचारी महाराष्ट्रातल्या जवळपास हे आर्थिक तणावात आहे सर्व, पगार कमी असल्यामुळे। आणि आमचे 38 लोकांनी 38 महाराष्ट्र राज्यातले जे आमचे एस टी कर्मचारी 38 लोकांनी आत्महत्या केल्या, पण त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी अजूनही स्टेटमेंट दिलेच नाही बाहेर येऊन। अनिल परब परिवहन मंत्री आहे, आमचे पालकमंत्री आहे, त्यांनी सुद्धा असं बाहेर मीडियासमोर येऊन आमची एक म्हणजे घरी असता असं काही वाक्य असं उच्चार की काढलेच नाही अजून एकदा महाराष्ट्रात, म्हणजे असं भीतून बोलायचे झालेले आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आणि अनिल परबजी एकदम भीतून बोलायचे झालेले आहे किंवा कालचं स्टेटमेंट आहे सर अनिल परबजी किंवा तुम्ही कामगिरीवर जा नंतर आम्ही त्याच्यावर तोडगा काढून चर्चा करून घेऊ। काही असं होणार नाही आणि मी प्रोटेक्शन घेतो असे आणि परिवार काही प्रोटेक्शन नाही काहीच नाही आव्हान। आतापर्यंत आपण सर जवळपास म्हणजे 10 ते 12 लोकांनी पाठिंबा देण्यासाठी आले, पण आज मी पहिल्यांदा वक्तव्य केलं की माझ्याकडे 4 ट्रॅव्हल्स आहेत, 10 ची इच्छा जर असेल तर डिझेल भरून तुम्ही आझाद मैदान आतापर्यंत एवढी हिंमत आम्हाला दाखवली नाही की यावलकर आले होते या परिसंघाचे ते राहिले, या परिसंघा अध्यक्ष ते 3 वेळा भेटून गेले। आम्ही त्यांना काल रिक्वेस्ट केली, म्हटलं सर असं असं काम आहे तुम्ही व्यापारी संघाकडून एखादी आम्हाला ट्रॅव्हलच्या गाडी आम्ही जातो मुंबई आणि आपल्या गाड्या विचारतो म्हणे नंतर तुम्हाला 2-3 दिवसात कळवतो म्हणे, पण आज जे तुम्ही हिंमत दाखवली एक वाघासारखी हिंमत दाखवणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे का? आमच्या सर जवळपास महाराष्ट्रात एक 25-26 संघटना आहे, 25-26 संघटनापैकी आमच्या 17 संघटनांनी एक कृती समिती तयार केली। दिवाळीच्या पहिले एकदम कृती समितीकडून एक दिवस त्यांनी आम्हाला आमरण म्हणजे उपोषण केलं, एकदम एक दिवस बेमुदत उपोषण आमरण उपोषण केलं आणि एक दिवस 28 तारखेला डेपो पण ठेवला। आणि आम्हाला जे आमच्या मागण्या होत्या 5 सहित एकदम DA HRA 2% 3% करून त्यातून फक्त हे DA आणि HRA घेऊन आले ते राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी ते इथपर्यंत आम्हाला देऊन टाकले यांनी आणि संप इन्व्हॉल्व केला। त्याच्यानंतर त्यांनी इन्व्हॉल्व केला तेव्हापासून ती बी या 17 संघटनांची कृती समिती आहे जी मीडियासमोर आज ते आमच्यापर्यंत येऊन असं बोलायला तयार नाही आहे किंवा काय चालू आहे आत्महत्या केलं याच्यावर बोलायला तयार नाही, कर्मचाऱ्यांचे मुद्दे काय व काय अडचण आहे हे सुद्धा त्यांना बोलायला तयार नाही। आणि आम्ही स्वयंपूर्तीनं चालक वा कारागीर काही याच्यात अधिकारी आहे हे स्वयंपूर्तीनं म्हणजे स्वतःच्या बेसवर इथं संपत आलेले आहे सहभागी झालेले आहे, कोणत्याही संघटनेत महाराष्ट्राचा आम्हाला साथ नाही आहे। परमेश्वर कोडळकर जी यांनी 28
2021 मध्यरात्रीपासून म्हणजे 29 ऑक्टोबर पासून हा बेमुदत संप म्हणजे राज्यात विलिनीकरण झालं पाहिजे. एस टी महामंडळाचं याच्यासाठी लढा उभारणं केलं तर आज 15 दिवस झाले. मराठवाड्याचं बंद आहे. आपले विदर्भातले 7 तारखेपासून आम्ही डेपो बंद केले. आता पूर्ण महाराष्ट्र 250 डेपो बंद आहे. म्हणजे आज पूर्ण रिस्पॉन्स आहे की एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सर्वात कमी पगार असल्यामुळे महाराष्ट्रात कोणतीही आर्थिक अडचण लागत नाही. घरच्या मुलांचे शिक्षण वगैरे होत नाही. आई वडिलांची सेवा होत नाही. आणि सरकारला कसं आहे की लक्ष देण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही आहे. सरकारचे मंत्री जे भरतपूरकरांचं असे पत्र चार परिषद येतात त्यांना पूर्ण महाराष्ट्रात आपल्या घरच्या तत्व येतात. पण आता ते 35 लोकांना बोलणं झालं. आपल्या एक्स्ट्रा चर्चा करायची आहे. सामान्य आमच्या मुद्द्यासोबतच चर्चा करायची आहे. सरकार त्यांना पक्षधारी असते हे सरकार आहे. यांना वाटते किंवा बीजेपी आमच्या कर्मचाऱ्यांना भळकून देत आहे. पण असं काही विषयच नाही. कर्मचारी स्वतःच भळकून